कोल्हापूर विमानतळ अडचणींच्या फेऱ्यातून बाहेर पडणार असं दिसत असतानाच एखादी घटना घडते आणि पुन्हा नव्यानं काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात आज सकाळी अशीच एक घटना घडली कोल्हापूरहून तिरुपतीला जाणारं विमान अचानक रद्द करण्यात आलं थंडी आणि धुक्यामुळं दृश्यमानता कमी असल्यामुळं उड्डाण रद्द करण्यात आलं मात्र त्यामुळं प्रवाशांनी संताप व्यक्त करत इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला सर्वच प्रवाशांनी ठोस भूमिका घेत पर्यायी विमानाची व्यवस्था करण्याची मागणी लावून धरली अखेर दुपारनंतर दुसऱ्या एका विमानातून प्रवाशांना तिरुपतीला नेण्यात आलं अधूनमधून विमानसेवा बंद पडत असल्यानं कोल्हापूर विमानतळ वादग्रस्त बनतोय सन दोन हजार दहापासून पासून बंद असलेली कोल्हापूरची नागरी विमानसेवा दोन हजार अठरामध्ये मध्ये सुरू झाली कोल्हापुरातून दररोज तिरुपती हैदराबाद बेंगलोर आणि आठवड्यातून चार दिवस मुंबईसाठी विमानचं टेक ऑफ होतं मात्र तांत्रिक अडचणी नाईट लँडिंग सुविधेचा अभाव अशा समस्यांमुळं अनेकदा विमानसेवा विस्कळीत होते असाच प्रकार आज घडला आज सकाळी कोल्हापुरातून तिरुपतीसाठी एअर इंडिगोचं विमान टेक ऑफ घेणार होतं त्यासाठी प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते पण खराब हवामानामुळं उड्डाणाला विलंब झालाय असा मेसेज प्रवाशांना मिळाला त्यानंतर तासाभरानं विमानच रद्द झाल्याचं घोषित करण्यात आलं त्यामुळं प्रवाशांमधून संताप व्यक्त झाला अशातच इंडिगो एअरलाइन्सचे कुणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्यानं संतापाचा भडका उडाला एक दीड महिन्यांपूर्वी तिकीट बुकिंग केलं असताना अचानक विमानसेवा रद्द करण्याची घोषणा कशी होऊ शकते असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित करत इंडिगोच्या कर्मचाऱ्याला धारेवर धरलं त्यात माझे वडील येते शहाऐंशी वर्षाचे अकरा डिसेंबरला माझ्या आईचं निधन झालं म्हणून आम्ही तिरुपती दर्शनाला आम्ही सगळ्यांनी हा इंजिनियर आहे माझी एक बहिणी डॉक्टर आहे माझी बहीण लॉयर आहे मी डॉक्टर आहे आणि आम्ही आमचे सगळे उद्योगधंदे बंदे करून चाललेलो आहोत आणि जेव्हा त्यांना माहिती आहे की लोक इथे एकत्र येत नाहीत आणि प्रत्येकजण तिकीट घेऊन निघून जातो बिचारा म्हणून त्यांचे हे असे स्टँड असतात तर आज आम्ही सगळ्यांनी युनिटी दाखवली पंधरा लोक कोणी एक तासानंतर मॅसेज येतोय की तुम्ही कॅन्सल केलं आणि तुम्ही तिकीट परत पैसे घेऊन जाऊ पुण्या एक शशिकांत कुलकर्णी पुण्याहून आलो आम्ही पुण्याहून विमान आम्ही इकडे कोल्हापूरहून जायचा निर्णय घेतला पुण्यातला विमान सोडून आम्ही इकडे येतोय दरम्यान विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र पर्यायी विमानाची व्यवस्था केल्याशिवाय विमानतळ परिसरातून हलणार नाही अशी भूमिका प्रवाशांनी घेतली अखेर इंडिगो एअरलाइन्सनं चाळीस प्रवाशांसाठी वेगळ्या फ्लाईटची व्यवस्था केली तर उर्वरित प्रवाशांनी तिकीट रद्द करून इतर मार्गाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला पर्यायी विमानातून नेण्यात आलेल्या प्रवाशांना हैदराबाद आणि तिथून चेन्नई असा वळसा घालून चेन्नईतून वाहनातून तिरुपतीला नेण्याची व्यवस्था केली जाणार आहे असं समजतय हा प्रकार म्हणजे दिलासा देण्याऐवजी अडचणीत भर टाकणारा आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय